सोमवारची शिवामुठीची कहानी। आटपाट नगर होते, तिथे एक राजा होता। त्या राजाला चार सुना होत्या, तीन आवडत्या आणि एक नावडती। आवडत्या सुनांचा तो चांगला संभाळ करी, नावडतीला मात्र जेवायला उष्टे, निसायला जाडे भरडे, राहायला गुरांचे बेड दिले, गुराख्याचे काम दिले। पुढे श्रावण महिना आला, श्रावण सोमवार आला, राणी जंगलात गेली। तिथे नागकन्या देवकन्येची भेट झाली। त्यांना विचारले की बाई बाई कुठे जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवा मोठ वाहतो। तिने विचारले याने काय होतं? नागकन्या देवकन्या म्हणाल्या की इच्छित कार्य सिद्धीत जाते, मुले बाळे होतात, नावडती माणसे आवडती होतात, वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते। मग त्यांनी हिला विचारले तू कोणाची कोण? ती म्हटली मी राजाची सून, तुमच्या बरोबर येऊ का? त्या हो म्हणाल्या। त्यांच्या बरोबर देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या। देवकन्या म्हणाली की काय ग बायांनो काय वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो, त्या वशाला काय बरं करावं? मुठची मुठ तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावे, दोन बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने म्हणावे की शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा, ज्यांना नावडती आहे त्यांना आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ व्हावेत, संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टेमाष्टे खाऊ नये, दिवसा झोपू नये, उपवास नाही निभावला तर दूध प्यावे, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावे, हा वसा 5 वर्ष करावा, पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या वेळेस मूग, चौथ्या वेळेस जवस आणि 5वा आलाच तर सातू शिवामुठी करता घेत जावेत। पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं, दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपवास केला, जावा ननंदांनी उष्टेमाष्ट दिलेले पान गाईला खाऊ घातले, शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढे दुसरा सोमवार आला, नावडतीने घरातून सर्व सामान मागवून घेतले, पुढे रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा, भरतरांना नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले, संपूर्ण दिवस उपवास केला, बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्याने विचारले की कुठे गेली होतीस? तिने सांगितले माझ्या देवाकडे। तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितले माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहे, तिथे माझा देव आहे। पुढे तिसरा सोमवार आला, तिने पूजेचे सामान घेतले, देवाला जाऊ लागली, घरची माणसे तिच्या मागे मागे चालत आली। नावडते तुझा देव दाखव, असे म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काहीही वाटले नाही, यांना काटे कुठे पुष्कळ लागले, नावडतीची दया आली। आजपर्यंत ही रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, कारण समोर पाहते तो ना देऊळ ना देव। तिने देवाची प्रार्थना केली, देवाला तिची दया आली, नागकन्या देवकन्या या सह वर्तमान देऊळ सोन्याचे झाले, रत्नजडिताचे खांब झाले, स्वयंभू महादेवांची पिंडी समोर आली, सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले, नावडती पूजा करू लागली, गंधफूल वाहू लागली, हातात मूग घेऊन म्हणाली शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा, भ्रतारा नावडती आहे रे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तिने मूग ते शिवाला वाहिले। राजाला मोठा आनंद झाला, नावडतीवरती प्रेम वाढले, तिला दागिने न्यायला दिले, खुंटीवर पागोटे ठेवून तळ पाहायला गेला। नावडतीची पूजा झाली, पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर आली, इकडे देऊळ दृश्य झालं। राजा परत आला, म्हणाला माझं पागोटं देवळी राहिलं, देवळाकडे आणायला गेला। तो तिथे एक लहान देऊळ आहे, तिथे एक पिंड आहे,
वर आपण केलेली पूजा आहे, जवळच खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? ती म्हणाली, माझा गरिबाचा देव आहे, मी देवाची प्रार्थना केली, त्याने तुम्हाला दर्शन दिले. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. तर श्रोते हो, जसा तो शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी, सुफळ संपूर्ण.